नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आताचे 8 वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे तांदुळवाडीसाठी. विरार फाट्याला आहे आणि इकडनं आम्ही तांदुळवाडीला जाणार आहे. तर बघा, सगळे नवीन चेहरे दिसत आहेत, नवीन मंडळी आहेत सगळे. ते पहिले आलेले आहे आणि हाय विपुल, सोनाली, विनायक, मिनल, कौशिक, जिगर आणि साक्षी. असे आम्ही 8 जण आहेत आणि 2 जण पुढे गेलेत, बते ट्रेनने गेलेत आणि आता आम्ही बाईकने चाललो आहे. अजून 1/2 पाऊण तास इकडनं लागेल आम्हाला. तर मंडळी, आत्ताशी तांदुळवाडी गावामध्ये पोचलो आहे. इकडे पाठीमागे शाळा आहे आणि ह्या साईडला एक रस्ता जातो इकडे पुढे, तो धबधब्याकडे जातो आहे तांदुळवाडीच्या. आणि पाठीमागे दिसतो आहे आपल्याला तांदुळवाडी किल्ला आणि इकडनं आता आम्ही ट्रेक चालू करतो आहे. खूप लोक आले आहेत कारण की संडे आहे त्याच्यामुळे. तर चला मग आपली ट्रेक चालू करूया आता. मित्रांनो, तांदुळवाडीतनं ट्रेक चालू केल्यावरती वाडीतनं थोडंसं आतमध्ये आल्यावरती एक छोटं तळं लागतं इथे आणि या तळ्याच्या साईडून असा रोड आहे जो वरती जातो आहे. तर मित्रांनो, तो आहे तो आपला तांदुळवाडी किल्ला आणि हा असा रस्ता पुढे जातो आहे. मध्ये तिथे धबधबा होताना पण दिसतोय, छोटंसं झरं आहे. गावातनं छोटंसं जंगल ट्रेक केल्यानंतर आपण या छोट्याशा पठारावर येऊन पोचतो. हे आहे आणि इथूनच एक रस्ता आहे जो वरती जातो, तिकडनं आपल्याला वरती जायचं आहे. ते प्रत्येक ठिकाणी असे चौरस आकाराचे असे खड्डे खणून ठेवलेले आहेत. हे पाणी जिरवण्यासाठी असे सगळीकडे या पठारावरती केलं पूर्ण. फसक्यास
जर या रस्त्याने तुम्ही आलात तर या रस्त्यावरती प्रत्येक ठिकाणी असे ॲरो वगैरे केलेले आहेत, त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही रस्ता नाही चुकणार. आणि पायवाट खूप अशी सरकणं झाली चिखलाची आहे, त्याच्यामुळे शूज तर घालायलाच पाहिजे. मी काय सगळ्यांना बोललो पण मी स्वतः सॅन्डल घालून आलो, कारण की शूज सध्या नाही आहेत आपल्याकडे. पुढच्या ट्रेकला शूज नक्की घेऊ. बघा असा चिखल आहे सगळं. खूप जण आले आहेत बघा. किल्ला हा पावसाळ्यातनं एकदम फेमस आहे, खूप जण येतात. इकडे धबधबा पण आहे त्याच्यामुळे जरा जास्तच जण येतात. किती पर्सेंट झालं असेल कारे दमला जाम बेकार भाई. 20% गेम मध्ये जास्त चालत नाही. ओहो विपुल दमलेला आहे, फर्स्ट ट्रेक आहे बिचाराचे. अरे कालच लेग्स मारून आलाय जिम मध्ये. पाऊस नसल्यामुळे जरा जास्त घामायला होतो, घाम येतो त्याच्यामुळे जास्त घामायला होतो. सगळे घामटा निघाले, सगळ्यावर बसून पुढे चाललो. त्यात निधाने टॉवेल नाही आणलं. मी टॉवेल नाही आणले, हे बघा घामाघूम झालं एकदम. रुमाल आणलेला तो पण पडला कुठे काय माहिती. सँडल घातल्यामुळे नाकावरनं आतमध्ये चाललंय सगळं. स्टँडर्डमध्ये सगळे पाय घसरले दगडांवर. जोकर एक नंबर जाईल. पाऊस चालू झालाय मस्त पैकी. आता थोडं बरं वाटतंय, खूप घामाघूम झालो होतो, पावसाची सर आली त्याच्यामुळे थोडं बरं वाटलं. मस्त किल्ले तांदूळवाडी असा बोर्ड लागलाय. ह्या साईडला रस्ता आहे, तिकडे पण एक रस्ता जातोय. इकडे जायचं बघा केवढं मोठं पठार लागलंय. हे मस्त आहे, खूप मोठं पठार लागलंय. हे खूप मोठं आहे बघा, इकडनं असं पूर्ण. आता इथनं जायचं कुठे जायचं मला वाटतं या साईडला रस्ता आहे त्याला लागूनच आहे. नाही एका साईडला पठार आहे इकडनं आपल्याला तिकडे वरती जायचंय.
परत पडायला लागलाय. ह्या पठारावरून पुढे जाण्यासाठी बघा एक छोटा मोठा एकदम रस्ता आहे ब्रॉड. ह्याच्या मागून हे जे ते बघा तिकडे ती नदी वाहते आणि हा असा सरळ रस्ता पुढे जायचा आपल्याला. आणि ह्या साईडला पुढे वरती यायचं फिरून. पाऊस पडायला लागलाय परत. जेव्हा मला मोबाईल भिजवावा लागला कारण की गोप्रोची बॅटरी संपली. काढावा लागतो तुमचा काढावा लागतो. थँक्यू थँक्यू कौशिक. तर असा हा रस्ता आहे सरळ स्टेट. आपल्याला हा मोठा समजून येतो का हा गडावरती जाण्याचा रस्ता आहे. आणि हे बघा ह्या साईडला एकदम अशी खाडी आहे खाली. ती कोणती नदी आहे? वैतरणा. ती वैतरणा नदी आहे जी वै मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण वरती पोचू. पण हे दुःख बघा काय पसरलं आहे पाठीमागे तिकडे. आता नद्या वगैरे दिसत होत्या गाव दिसत होतं खालचं. पण आता पूर्ण धुकं पसरलं आहे बघा इकडे पूर्ण जंगलात धुकं आलं आहे. वरतून व्ह्यू मस्त दिसणार आहे फक्त हे दुःख एवढं आहे ना ते गेलं पाहिजे. वातावरण क्लीन झालं पाहिजे मग आपल्याला व्ह्यू चांगले भेटतं. हे बघा घसरणीचे एकदम वाट आहे इकडनं खाली. सगळ्या काचेवर खडके लागले आहेत मोठी मोठी. जंगलातून आता वाट एकदम काळोख आहे. हळूहळू हळू वाकून जावं लागते. हे बघा काय दुःख पसरलंय सगळीकडे दुःख दुःख झालंय. इथे एक बोर्ड दिसते इकडे काही गावातली माणसं आहेत वरती आले त्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे नाही रे. इकडे खूप सारी भाजी वगैरे या डोंगरावरती भेटते रानभाजी. त्याच्यामुळे ते जमा करण्यासाठी इथे आले आहेत सगळे. आणि आता सध्या त्यांची न्याहारी चालू आहे. मित्रांनो आता वरती पोचलो आपण इथनं. हे बघा हे थोडेसे तडबंदीसारखं दिसते. आणि आत्ताशे वरती आलो हे दोन रूट आहेत. आपण इकडनं वरती जाऊ पहिले. ही सगळं खडक येते जमा गेलं तडबंदीसारखं वाटतंय. आणि खाली धुकं बघा काय पसरलं. तिकडनं ती वाट आहे येण्याची आपली. आणि इकडे हे एक छोटं टाकं आहे तिथे महाराजांची मूर्ती आहे. ते काहीतरी एक राजवाडा किंवा काहीतरी बांधकामाचे अवशेष आहेत तिथे. आता आपण इकडनं पुढे जाऊया सर. छोटस मंदिर आहे देवांची छोटी मूर्ती आहे म्हणजे बघा.
पूर्ण धुकं झालं आहे, काही दिसणं झालं आहे. समोर खूप सारं पब्लिक आलं आहे पण ते धुक्यामुळे काय ठिकठिकाणी बसले ते पण दिसत नाही. हे बघा पूर्ण धुकं झालं आहे. आणि सोमा भेटला भाई, हा दुसऱ्या रस्त्याने आला होता आणि इथंच आमची भेट झाली. मस्त, एकदम मस्त, एकदम मस्त. हा भाई बसने आलाय आणि आमच्या अगोदर पोहोचला होता आम्ही इथून आलो पण आम्ही खूप वेळ फोनवर आमचा कॉन्टॅक्ट चालू होता का वरती जाऊ भेटू. कोरी होता ना सोबत. नाही हा रस्ता वेगळा पकडला आणि आम्ही रस्ता वेगळा पकडला. ते असणार आहेत सोमाचा मित्र आहे. हो नाव काय? निहार. निहार हा सोमासोबत आलाय आणि आमची बाकीची पब्लिक सगळी खाली राहिलंय. खूप लेट झालंय त्यांना. आता हे सगळं धुकं थोडंसं कमी झालं पाहिजे म्हणजे आपल्याला चांगले चांगले व्ह्यूज घेता येतील. आम्ही आता सगळे निघालोय. सोमाच्या ठिकाणी तिकडे टाके आहेत, त्या बघतोय. इकडे छोटेसे चौथरे दिसतात, काहीतरी बांधकाम ते होतच असेल. त्या साईड पूर्ण कड आहे, खूप सारे लोक आले आहेत. एकदम पिकनिक स्पॉट झालाय. ह्या साईडून पुढे आल्यावरती ही छोटीशी टाकी आहे आणि ह्या साईडला ही दरी आहे. बघा इकडनं तो वरती रस्ता येतो ह्या साईडून आणि हे बघा इथे तिकडे तो एक गुरुज दिसतोय. तिकडे मला वाटतं दरवाजा असेल पहिला. तिकडनं वरती येण्यासाठी रस्ता आहे. ते लोक परत इकडनं वरती गडावरती येतात. तर हा दुसरा रस्ता आहे, आम्ही आलो तो दुसरा रस्ता. खाली राहिलेले सगळे आले आता. थोडा वेळ आम्ही बसलो, जे हल्लेलं खाऊ खाल्लं आणि आत्ता भटकंतीला निघालो किल्ल्यावरती. त्या टाक्या वगैरे अजून टाक्या आहेत या गडावरती, त्या बघतोय कोणत्या साईडला. हे सगळीकडे धुकं पसरलं आहे त्याच्यामुळे आपण कोणत्या साईडला जातोय काहीच समजत नाही. कुठून वरती आलं आणि कोणत्या साईडला आता जातोय असं काही समजत नाही. समोरचं दिसत नाही लागतं आमचं रस्ते. ही छोटीशी वाट दिसते तिकडनं आम्ही जातो. इकडे तर सात टाके किती गाळा लागलाय ना. मशीन लावून पाणी काढलंय. बघा तिकडनं आलो, तिकडे
बारगड बरेवरचं टाक्या साफ करायचं काम चालू. मला वाटतं इकडे त्यांनी पहिलं काम केलं आहे. नाही ते दोन वरती टाके आहेत, दोन्ही टाक्या स्वच्छ आहेत. आणि आता इकडनंच टाक्यांच्या साईडून आम्ही रिटर्न त्याच रस्त्याला जाणार आहे जिकडनं आपण वरती आलेलो. तर मंडळी अख्खा गड फिरून झाला आहे आणि आता मी निघालो आहे परतीच्या प्रवासात. गड उतरतो आहे आणि व्हिडिओचा शेवट करतो आहे इथेच. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लवकरच.